अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आज सकाळी 10 वाजेच्या दरम्यान मौजे पळासखेडा तालुका सोयगाव येथील शेतकरी पंढरी संपत म्हस्के यांच्या मालकीची गट क्रमांक 98 मधील खाजगी विहिरीत वन्य प्राणी बिबट पडला असल्याची बातमी मिळाली असता त्यानुसार वनपरिक्षेत्र अजिंठा व वनपरिक्षेत्र सोयगाव येथील वनकर्मचाऱ्यांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। घटनास्थळी पोहोचून वन्यप्राणी बिबट यास यशस्वीरित्या पिंजऱ्यात घेऊन विहिरीबाहेर काढण्यात आले। त्यानंतर सोयगाव वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वन्यप्राणी बिबट याची तपासणी करण्यात आली। सदर मादी बिबट अंदाजे 3 ते 4 वर्षाचा असल्याचे लक्षात आले। सदरची बचाव मोहीम मुख्य वनसंरक्षक औरंगाबाद सत्यजित गुजर, उपवनसंरक्षक सूर्यकांत मंगावार, सिल्लोड सहाय्यक वनसंरक्षक पुष्पा पवार, कन्नड सहाय्यक वनसंरक्षक सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अजिंठा निलेश सोनवणे, सोयगाव राहुल सपकाळ, वनपाल HH सय्यद, जामठी पंढरी शिंदे, वनरक्षक राजपूत यांच्यासह अजिंठा वनपरिक्षेत्रातील वनमजूर यांनी मिळून यशस्वीरित्या पार पाडली। सदर वन्य प्राणी बिबट यास नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात येणार आहे। यावेळी फरदापूर पोलीस स्टेशनचे वाघमोडे विनोद कोळी, योगेश कोळी, शिवदास गोपाल यांनी चोख बंदोबस्त ठेवला। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।